नमस्कार, मी स्वामिनी. स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक गणपती डेकोरेशन आयडिया बघणार आहोत. आपल्या घरात ज्या सुंदर सुंदर साड्या असतात, त्या फक्त साड्या वापरून, त्याचबरोबर लाइटिंगच्या माळा किंवा आर्टिफिशियल फुलांच्या माळा किंवा अशा भरपूर डेकोरेटिव्ह गोष्टी वापरून खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय सुंदर दिसणारं गणपतीचं डेकोरेशन आजच्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सगळ्यात पहिली आपल्याला जी स्टेप करायची आहे ती म्हणजे मला पहिल्यांदा बॅकग्राऊंडला कलर कुठला घ्यायचा आहे ते आधी ठरवायचं आहे. तो रंग नेमका कसा निवडायचा, तर तुमच्याकडे ज्या आर्टिफिशियल फुलांच्या माळा असतील त्याचा रंग तुम्ही आधी बघायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला बॅकग्राऊंडच्या साडीचा रंग नेमका कुठला घ्यायचा ते तुम्हाला ठरवायचं आहे. आता माझ्याकडे ज्या आर्टिफिशियल फुलांच्या ज्या माळा आहेत तर त्या फुलांचा रंग आहे पिवळा, त्यामुळे मी ही ग्रीन शेड बॅकग्राऊंडला निवडलेली आहे. बऱ्यापैकी सेम शेड्सच्या साड्या तुम्हाला आधी घ्यायच्या आहेत, जेणेकरून या ग्रीनवरती खूप छान पद्धतीने येलो कलरची फुलं ही उठून दिसणार आहेत आणि खूप छान अशी ही कॉन्ट्रास्ट कलर स्कीम दिसणार आहे. तर एका बाजूची साडी आपली लावून झाली आहे. ही जी साडी आहे ही सगळी प्लेन आहे, म्हणजे कुठेही डिझाईन नाही याच्यावर, त्यामुळे त्याला अनुसरून मी ही दुसरी साडी निवडलेली आहे ज्याच्यावरती राईट साईडला असं खूप छान डिझाईन आहे. कुठली तरी एक बाजू ही थोडीशी आपण डिझायनर ठेवणार आहोत आणि त्याला बॅलन्स करणार आहोत. बऱ्यापैकी मॅच होणाऱ्या शेड्स मी निवडलेल्या आहेत. साड्यांचा जो एक ट्रॅडिशनल आणि एक एथनिक लुक आहे तो आपोआपच आलेला आहे आणि खूप छान असं ऑलरेडी दिसतंय. टेबलचं आपण सेटअप करून घेतलेलं आहे. यानंतर आपण फुलांच्या ज्या माळा आहेत तर त्याचं एक खूप सुंदर दिसणारं पण अतिशय सोपं असं एक डिझाईन बघणार आहोत. टेबलचे जे मागचे दोन कॉर्नर्स आहेत त्याच्या बरोबर वरती त्याला पॅरलल अशा या दोन्ही बाजूंनी फुलांच्या माळा लावून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूंनी आता आपण माळा लावून घेतलेल्या आहेत. आता एक खूप छान अशी एक स्टेप आपण करणार आहोत, ती म्हणजे आपण या दोन्ही ज्या माळा आहेत टेबलाच्या बरोबर पुढच्या बाजूने पिनअप करणार आहोत. अशा पद्धतीने या फुलांच्या माळा लावल्यानंतर आपला गणपती बाप्पा झोपाळ्यात बसलाय असं आपल्याला वाटणार आहे आणि खूप छान असा हा लुक आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाइटिंगची माळ ऍड करणार आहोत. ही जी मी लाइटिंगची माळ वापरते ती LED आहे. आता उरलेली जी माळ आहे ती मी बरोबर दोन ट्रँगल्स तयार झालेले आहेत, त्या ट्रँगलच्या बरोबर मध्ये अशी झिगझॅग पद्धतीने सोडणार आहे, जेणेकरून गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरती दोन्ही बाजूंनी खूप छान असा लाईट पडणार आहे. एकच फक्त सेमी सर्कल होईल अशी एक माळ सोडणार आहे येलोच कलरची. तर आता आपण लाइटिंगची माळ चालू केल्यानंतर हा संपूर्ण सेटअप नेमका कसा दिसतोय ते बघूया. अतिशय सुंदर असा हा लुक आहे तो तयार झालेला आहे. माळा आपण नेमक्या कशा पद्धतीने लावतोय आणि माळांचं डिझाईन आपण नेमकं कसं करतोय यावरती अशा प्रकारची जी डेकोरेशन आहेत ती खूप अवलंबून असतात. हा सगळा जो लुक आहे तो फक्त येलो लाईट्स मध्ये कसा दिसतो तेही आपण बघूया. तर तुमच्या लक्षात आलं असेल की खूपच सोपी पण अतिशय सुंदर दिसणारी अशी ही डेकोरेशन आयडिया आहे. या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून तुम्हाला हवं तितकं डेकोरेशन नक्कीच करू शकता, कारण आपल्या गणपती बाप्पासाठी आपण करू तेवढं कमीच आहे. पण या प्रकारचा तुमच्या डेकोरेशनमध्ये थोडासा क्लासी लुक तुम्हाला ॲड करायचा असेल तर ही आयडिया तुम्ही नक्की वापरून बघा. तुम्ही जर अशा पद्धतीचं डेकोरेशन केलं तर त्याचा फोटो काढा आणि मला इंस्टाग्रामवरती टॅग करायला अजिबात विसरू नका. तर ही गणपती डेकोरेशन आयडिया तुम्हाला नेमकी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला, तुमच्या सगळ्या ग्रुप्सना या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.